करूळ घाट मार्गात निकृष्ट काम खपवून घेणार नाही, काम दर्जेदार करा, अन्यथा गाठ माझ्याशी, झालेल्या निकृष्ट कामाचे बिल ठेकेदाराला देऊ नका, घाटमार्ग निर्धोक झाल्याशिवाय वाहतूक सुरू करू देणार नाही. आमदार नितेश राणे यांनी केली करूळ घाट मार्गाची पाहणी. अधिकारी आणि ठेकेदार यांची आमदार नितेश राणे यांनी चांगलीच केली कानउघडणी. करूळ घाटाचं काम निकृष्ट करून तुम्ही जनतेचा पैसा वाया घालवताय. तुमच्या दुर्लक्षामुळे ठेकेदारानं काम निकृष्ट केलेलं आहे. जोपर्यंत हा घाट प्रवासासाठी निर्धोक होत नाही तोपर्यंत या मार्गे वाहतूक सुरू करू देणार नाही, प्रवाशांचा जीव धोक्यात घालू देणार नाही. घाटमार्गात अपघात झाल्यास जबाबदार कोण असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी श्री कुमावत यांना करत धारेवर धरलंय. आमदार नितेश राणे यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांची घाटात चांगलीच कान उघडणी केलेली आहे आणि झालेल्या निकृष्ट कामाचे ठेकेदाराला बिल अदा केल्याचं घाट माझ्याशी आहे असा सज्जड दम नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिलाय. आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी करूळ घाट मार्गाची तसेच करूळ पुलाची पाहणी केली. यावेळी अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते आणि या मार्गाचे काम दर्जेदार व्हावे म्हणून हा घाट मार्ग सुरुवातीला मार्च महिन्यापर्यंत बंदचे आदेश दिले होते, परंतु ही मुदत वाढली आहे आणि या घाटात त्या पद्धतीनं त्या गतीनं काम झालं नाही. तुम्ही या कामावरती किती वेळा आलात असा सवाल नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. असं निकृष्ट दर्जाचं काम करून तुम्ही आम्हाला अडचणीत आणताय. ज्यांना तळकोकणाची माहिती नाही अशा लोकांकडं काम दिलंय. झालेल्या निकृष्ट कामाबाबत मी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आणि संबंधितांची तक्रार करणार असंही नितेश राणे यांनी सांगितलं. ठेकेदाराच्या कामाबाबत आम्ही अजिबात समाधानी नाही. जर या ठेकेदाराला काम झेपत नसेल तर रिटेंडर करून सदर काम दुसऱ्याकडे द्या. यांना काम झेपत नसेल तर कशाला पाठीशी घालताय असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी केलाय आणि या ठेकेदाराची बिलं अजिबात काढू नये, काढल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असंसुद्धा नितेश राणे यांनी सांगितलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी करूळ.